पंकजा मुंडे यांची उत्तर मुंबईच्या निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच त्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच कांदिवली पश्चिम येथील जिल्हा कार्यालयात पोहोचल्या आहेत आणि आता त्या कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधत आहेत. तसेच अनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली आहे. निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना दिलेली जबाबदारी, त्यांची पाहणी करून निवडणुकीच्या काळात जो काही कार्यकर्ता असेल त्याने त्याचे काम चोखपणे करावे याचे आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे. निवडणुकीच्या काळात भाजपने विशेषतः निवडणूक निरीक्षकांना वेगवेगळ्या भागात पाठवलेले आहे. सुरुवातीला निरीक्षक पद वगैरे असं नाही, काही फक्त आजच्या दिवसापुरती एक महत्वाची जबाबदारी आहे. एखादी संघटना चालवत असताना अगदी जिल्हा परिषदच्या निवडणुका असो किंवा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या असो, हा एक पॅटर्न आहे भारतीय जनता पार्टी राबवत असते आणि त्यामुळे आम्ही वेगवेगळे एक्सचेंज करतो. समजा मी मराठवाड्यातली आहे तर मी मुंबईमध्ये आले, सुधीर मुनगंटीवार आहेत ते माझ्या जिल्ह्यांमध्ये गेले आहेत. सर्व म्हणजे सर्व अगदी 52 गुणींपासून सर्वांना एक एक जबाबदारी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हा एक भाग आहे आमच्या होमवर्कचा. ते होमवर्क करून आम्ही पक्षाला सबमिट करू जे आमचा रिपोर्ट आहे त्याच्याप्रमाणे पक्ष आणि त्यांच्याकडे असणारा डेटा ह्याच्यावर ते भविष्यातले निर्णय घेत असतात. संग्राम थोपटे अशोक बकुपर यांच्या कारखान्याला मदत नाही घेतली परंतु सत्ताधारी पक्षामध्ये जे आहे त्याच्या कारखान्याला मदत झाली. त्या 10 विषय खूप जुना आणि शिळा झालेला आहे. मी तुम्हाला आज भेटले असेल तरी याच्यावर मी ऑलरेडी व्यक्त झालेली आहे आणि जे मी व्यक्त झालेली आहे त्याच्यावर मी ठाम आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावर रिपीटेडली व्यक्त होण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. आता पूर्ण मी संघटनेच्या रोलमध्ये आहे. बीड मधून लोकसभेसाठी प्रीतम मुंडे ऐवजी तुमच्या नावाची चर्चा आहे आणि धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार, कसं पाहतो? प्रीतम मुंडे या 10 वर्ष लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत. अत्यंत छान त्यांनी काम केलेलं आहे. राष्ट्रवादी बरोबर युती झाल्यामुळे निसर्गत माझा मतदारसंघावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. मी राज्याची नव्हे देशामध्ये स्टार प्रचारक राहिलेले आहे. मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सर्वकडे प्रचार केलेला आहे. त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार कोणी असो स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी ही माझी असणार आहे. हा राष्ट्रवादीची भविष्यामध्ये जी युती आहे त्यांचे प्रचारक कोण आहेत ते ठरवतील. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तर भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आमची असणार आहे सर्वतः. त्यांची ऍडिशनल आम्हाला जे काही आता बघू किती त्याच्यामध्ये रिझल्ट येईल. त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही ठरलेलं नाही. भारतीय जनता पार्टीचे निर्णय हे दिल्लीत होत असतात आणि दिल्लीमध्ये जे निर्णय तिथे फक्त आम्हीच पोहोचू शकतो. आमचे पक्षाचे नेते प्रीतम मुंडे आपल्या नावाची चर्चा होती. माझ्या नावाची चर्चा प्रत्येक निवडणुकीला होत असते याची सवय तुम्ही लावून द्या. दुसरा प्रश्न असा आहे की अमित पवार असं म्हणतात की पंकजा ताई दिल्लीला गेल्यावर चांगले होईल, आपला मतदारसंघ हे थोडी मिळून भाऊ धनंजय मुंडे कदाचित मदत करत असतील. या महाराष्ट्रात एक भाऊ बहिणीला दिल्लीला जाण्यासाठी मदत करत आहे तर एक ठिकाणी भाऊ येईल तर बहीण असं सांगा होतो ना. आम्ही हे सामने ऑलरेडी करून झालेले आहे. आम्ही यावर 2 वेळा एकमेकांच्या विरुद्ध मुंडे साहेबांची 2014 आणि प्रीतमताईंची 14 आणि 19 तीनही लोकसभेच्या निवडणुका आम्ही विरोधात लढलो. आमचा तो अनुभव करून झालेला आहे. आता बघू काही वेगळा अनुभव वाटायला येतो. ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा.